किरण, समाचार. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी तसंच भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आज राजधानीत बैठक होणार आहे. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी माध्यमांना सांगितलं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय. या बैठकीत सहभागी होणार असल्याचं पासवान यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे जागतिक नेत्यांनी अभिनंदन केलंय. इटली, मॉरिशस, भूतान, नेपाळ, मालदीव आणि श्रीलंका यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलंय. सोशल मीडिया पोस्टमध्ये श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन करताना भारतासोबत मजबूत भागीदारीसाठी शुभेच्छाही दिली आहे. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनीही दोन्ही देशांमधील संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी मोदींसोबत एकत्र काम करण्याची आशा व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनीही नेत्यांच्या शुभेच्छांबद्दल आभार मानले आणि भविष्यात ते एकत्र काम करतील अशी आशा व्यक्त केली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं वैद्यकीय पदवीपूर्व प्रवेश परीक्षा नीट यूजी चा निकाल जाहीर केलाय. exams.nta.ac.in/neet या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. ही परीक्षा 5 मे रोजी झाली होती. आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. यानिमित्त आयोजित एक पेड मा के नाम मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत बुद्ध जयंती उद्यानात एक रोपटं लावलं. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते. आज भारतीय जलसंसाधन संस्था नागपूर आणि ज्ञानदीप नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं पर्यावरण दिनानिमित्त झाडं लावून जगवण्याचा संकल्प करणाऱ्या नागरिकांना मौल्यवान झाडं विनामूल्य वितरित करण्यात आली. हा उपक्रम नागपुरातील लक्ष्मीभवन चौक धरमपेठ नागपूर इथं आयोजित करण्यात आला. करंजी, कडुनिंब, जारूड, कदंब अशी सुमारे 1000 झाडं यावेळी वितरित करण्यात आली. आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 6 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसलाय. राज्य सरकारनं पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये 191 मदत शिबिरं आणि 108 मदत वितरण केंद्र स्थापन केली आहे. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.